हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर आज आपण पाहणार आहोत गोबीची भाजी म्हणजे फ्लावरची भाजी ती ही थोड्याशा वेगळ्या पद्धतीने नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल आवडला असेल तर लाईक जास्तीत जास्त शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी एक कढईमध्ये तेल घालत आहे साधारण दोन चमचे तेल घातलेलं आहे मी हे फ्राय केलेलं तेल वापरलेलं आहे म्हणजे भजे फ्राय केले होते दे ज्यामध्ये तेच तेल वापरलेलं आहे म्हणून थोडासा कलर वेगळा दिसेल तुम्हाला कढीपत्त्याची पानं टाकायची ती थोडीशी फ्राय झाली की मग त्यामध्ये आपल्याला फ्लॉवर टाकायचा आहे तोही छान परतून घ्यायचा आहे पहिला त्याचा कलर थोडासा चेंज झाला पाहिजे ते बघू शकताय कलर चेंज झालेला आहे तर आता मी हे काढून घेते एका प्लेटमध्ये तर मी हे काढून घेतलेलं आहे तर आता आपण फोडणीची तयारी करूयात तर ह्याच तेलामध्ये मी अजून एक चमचाभर तेल टाकणार आहे थोडीशी मोहरी टाकायची मोहरी तडतडली की मग त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला एक कांदा टाकायचा आहे तर मी ते छोटा कांदा वापरला आहे कारण कांद्याचे रेट परत वाढत चाललेले आहेत तर ते बघू शकता कांदा एक वापरलेला आहे तोही छान फ्राय झाला आहे त्यामध्ये आता आपल्याला एक मोठा टॉमॅटो टाकायचा आहे कांद्यापेक्षा मोठा टोमॅटो वापरलेला आहे टोमॅटोनं खूप छान चव येते आणि जाडसर पण आपण होतो म्हणजे थोडासा दाटसर पण येतो आपल्या भाजीला एक चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळदीही तेलावर परताय आणि मग त्याच्यामध्ये जे आपण फ्राय केलेले फ्लावर होता म्हणजेच गोबी होता तो घालायचा आहे एक चमचा सॉरी एक मोठा चमचा ह्या मुगाची डाळ वापरलेली आहे तुम्ही ते तूर डाळ वापरू शकता किंवा मसूर डाळ पण मसूर डाळीनं एवढं छान होत नाही आणि तूर डाळीनं खूप छान होते भाजी पण थोडंसं पित्ताचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी मुगाची डाळ वापरत आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि मग ह्याच्यामध्ये चवीपुरता मीठ टाकायचं परत थोडंसं पाणी टाकून आपल्याला शिजत ठेवायचं आहे वर थोडंसं पाणी ठेवायचं प्लेटवर जेणेकरून जेव्हा गरम लागेल पाणी तेव्हा आपण डायरेक्ट घालू शकतो प्लेटीमधलं तर इथे भाजी आपली रेडी झालेली आहे तुम्हाला दाखवते मी तर सूर्यप्रकाश डायरेक्ट खिडकीतून भाजीवर पडत आहे त्यामुळे फोकस होत नाही व्यवस्थित पण आता तुम्ही बघू शकता आहे कलर किती छान आला आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा ब बाय